नमस्कार, मी वैद्य गजानन वडजे, MD आयुर्वेद, PhD स्कॉलर, गुरुकृपा आयुर्वेद, पुणे आणि नांदेड. तर आज एक नवीन विषय मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे, तो म्हणजे कॅन्सर. कॅन्सर हा शब्द ऐकल्यानंतरच रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खच्चीकरण झालेलं असतं. भारताचाच प्रॉब्लेम नसून पूर्ण जगातील सर्व मनुष्य प्राण्यावर आलेली ही बिकट अवस्था आहे कॅन्सर आजार. यामध्ये नेमकं काय होतं तर नॉर्मल सेलची ग्रोथ ही अबनॉर्मल होते आणि ती खूप झपाट्याने होते, त्यामुळे कुठल्या एका भागावरती ती झाल्यानंतर हा कॅन्सर आजार होऊ शकतो. ॲलोपॅथिक उपायाबरोबर आयुर्वेदाची जर जोड दिली त्याला तर रुग्णाला खूप चांगल्या प्रकारे मदत होते. प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करणं सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे. ज्यांचे केमो झालेले आहेत किंवा ज्यांचे केमो चालू आहेत तर अशा रुग्णांना, किंवा ज्यांचे रेडिएशन चालेले आहेत किंवा रेडिएशन चालू आहेत तर अशा रुग्णांवरती, रुग्णाच्या शरीरावरती, मनावरती दुष्परिणाम दिसून येतात. तर त्यामध्ये काय होतं तर बऱ्याच रुग्णांना लूज मोशन होतात, ओमेटिंग होते, भूक मंदावते, शरीर बल कमी होतं केमो रेडिएशननी. तर अशा वेळेस आपण सपोर्टिव्ह ट्रीटमेंट म्हणून आयुर्वेदाचा जर चांगला विचार केला तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला पेशंटला बरं करता येतं. त्यामध्ये आयुर्वेद काय करतो तर आयुर्वेदात आपल्याला केमो रेडिएशनबरोबर इंटरनल मेडिकेशनसुद्धा देता येतात. तर त्यामध्ये त्याची भूक चांगली राहण्यासाठी, त्याचं बल चांगलं राहण्यासाठी, शारीरिक बल, मानसिक बल, ह्या जर गोष्टी चांगल्या राहण्यासाठी जर आयुर्वेद मदत करत असेल तर नक्की आयुर्वेदाची ट्रीटमेंट सर्वांनी घ्यावी, ज्या ज्या रुग्णाला कॅन्सर आहे अशा रुग्णांनी. आणि बऱ्याच वेळेस मी पोस्ट केमो आणि पोस्ट रेडिएशन पण पेशंट बघितलेत आणि बऱ्याच रुग्णांना काही ऑपरेशन असतात की ज्या ठिकाणी स्टेनोसिस झालेलं असतं, की म्हणजे रक्त पुरवठा कमी झाला असतो, अशा ठिकाणी डॉक्टर सांगतात किंवा बऱ्याच वेळेस सायनस फॉर्म झालं असतं त्या ठिकाणी, आणि सायनस फॉर्म झालेला असतो पण पेरिफेरला स्टेनोसिस झालेलं असतं. तर अशा वेळेस काय करायचं तर मी असा एक रुग्ण बघितलेला आहे, म्हणजे स्वतः ट्रीट केलेला आहे, की त्या रुग्णाला आम्ही 3-4 वेळेस जलोकावचरण केलं. जलोकावचरण केल्यानंतर तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढलं आणि कालांतराने त्याचं ऑपरेशन झालं आणि रुग्ण आता हा खूप चांगल्या प्रकारे व्यवस्थित लाईफ त्याचा जगतो. तर अशा प्रकारे आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येतात. दुसरी गोष्ट, केमो झाल्यानंतर काय होतं की रुग्णाचं बल तर कमी झालं असतं, भूक लागत नसते आणि त्यामुळे रुग्णाला प्रॉपर लघवीला होत नाही, संडासला होत नाही आणि शारीरिक आणि मानसिक दोन्ही पण थकवा जाणवलेला असतो. तर अशा वेळेस इंटरनल मेडिकेशन तर दिलं जातं सपोर्ट, आणि त्याला चांगला उपाय म्हणून केमो रेडिएशन नंतर आपल्याला पंचकर्म करता येतात. तर पंचकर्माने काय होतं तर रुग्णाचं बल वाढण्यास मदत होते, जी काही स्किनचं स्ट्रक्चर गेलेलं आहे, हेअर लॉस झालेला आहे तो रिगेन होण्यास मदत होतो आणि चांगल्या प्रकारे रुग्णाला त्याचा फायदा होतो. नंबर ऑफ मेट्स असतात रुग्णाला, कॅन्सर हा सगळीकडे पसरलेला असतो आणि तो शेवटच्या स्टेजला असतो, पण अशा वेळेस काही करता येत नाही तर त्यावेळेस आयुर्वेद चांगल्या प्रकारे काम करू शकतो. की सर्व पॅथीची जर आपण त्यात सांगड घातली, आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल, ॲलोपॅथी असेल, सर्वांचा जर संगनमय करून जर ट्रीटमेंट दिली तर रुग्णाला त्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होतो. आणि बऱ्याच वेळेस आयुर्वेदानी पण पेशंट बरे होतात, बऱ्याच वेळेस ॲलोपॅथीनी पण बरे होतात, बऱ्याच वेळेस होमिओपॅथीनी पण बरे होतात. ह्या स्टेजनुसार आहे, फर्स्ट स्टेज आहे, सेकंड स्टेज आहे, थर्ड स्टेज आहे का फोर्थ स्टेज आहे, याच्यानुसार आपण हे करू शकतो. डॉक्टरांचा सल्ला घेऊन जर व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली तर रुग्णाला नक्की चांगल्या प्रकारे आपल्याला लाईफ देता येतं. रुग्णाचं आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य या गोष्टी जर व्यवस्थित फॉलो केल्या तर रुग्णाला नक्कीच चांगल्या प्रकारे खूप चांगला उपयोग होतो. एकदा कॅन्सर झाल्यानंतर तो 3 वर्षांनी किंवा 4 वर्षांनी किंवा 5 वर्षांनी पुनरुद्भव होण्याची शक्यता असते. तर आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी, पंचकर्मानी तो पुनरुद्भव आपल्याला पोस्टपॉन करता येतो. म्हणजे तो 3 वर्षांनी होत असेल तर 4 वर्षे, 5 वर्षे, 6 वर्षे कदाचित तो होणार पण नाही. पण अशा वेळेस काय करायचं, रुग्णांनी प्रॉपर फॉलोअप देऊन प्रॉपर त्या त्यावेळेस पंचकर्म केले, त्या त्यावेळेस जर आयुर्वेदिक उपचार व्यवस्थित योग्य वेळेस करून घेतले, आयुर्वेदिक डाएट फॉलो केला, त्या सर्व गोष्टी जर व्यवस्थित केल्या तर नक्की रुग्ण खूप चांगल्या प्रकारे जगू शकतो, सर्वाइव होऊ शकतो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.